शिंदे गटाची अर्ध्या तासापासून रॅडिसन हॉटेलमध्ये बैठक सुरू आहे ठाकरे सरकारवर अविश्वास ठराव आणण्यावर या बैठकीत चर्चा आहे पाठिंबा काढल्यानं सरकार अल्पमतात असल्याचा शिंदे गटाचा दावा आहे भाजपच्या कोर कमिटीची थोड्याच वेळात या संदर्भात बैठक देखील होणार आहे गुवाहाटीत मात्र एकनाथ शिंदे गटाची बैठक सुरू झाली आहे कोर्टाची सुनावणी पूर्ण झाली आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदे गटामध्ये चर्चा आहे आणखी माहिती घेऊ मिकी घाई आपल्या सोबत आहे मिकी काय घडत आहे काय रणनीती आखली जाते गटाकडून सौरभ खर तर सुप्रीम कोर्टाचं निकाल जे समोर आलं त्याच्यानंतर तातडीने शिंदे गटाकडून एक बैठक बोलवण्यात आलेली आहे या हॉटेलच्या एका मोठ्या हॉलमध्ये ही बैठक सुरू झालेली आहे जवळपास अर्धा तास उलटलेला आहे या बैठकीला सुरू होऊन या बैठकीला सगळे आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पुढची रणनीती कशी आखायची हे प्लॅनिंग या बैठकीमध्ये केलं जाते आहे खर, खरं खरं तर ज्या पद्धतीने कोर्टामध्ये कोर्टाकडून काहीसा दिलासा या शिंदे गटाला मिळालेला आहे त्याच्याबद्दल देखील या सगळ्या आमदारांना सांगितलं जातं आहे त्याचबरोबर अविश्वास प्रस्ताव आणायचा देखील प्रयत्न कशा पद्धतीने हे शिंदे गटाकडून केला जातो आहे त्याबाबत सगळी माहिती या आमदारांना दिली जाते है। आ, संख्या देखील ज्या पद्धतीने आ... शिवसेनेची कमी झालेली आहे ते देखील या ठिकाणी सांगितलं जातं आहे आणि तसं पत्र राज्यपालांना देखील पाठवायचं यांची तयारी आतून सुरू झालेली आहे एवढंच काय तर वकिलांची टीम देखील आहे वेगवेगळ्या स्तरांवर सल्ला देखील त्यांचा घेतला जातो आहे कारण की आपण सातत्याने बघतो आहे एक एका बाजूला कोर्टामध्ये गेलेलं आहे दुसऱ्या बाजूला आता राज्यपालांकडे जायची तयारी आहे विश्वा अल्पसंख्यक अल्पसंख्येत असलेलं हे जे सरकार आहे सध्या त्यांची संख्या कमी असल्यामुळं कुठंतरी त्यांना कशा पद्धतीने अडचणीत आणून आपण सरकार स्थापन करू शकतो का अशी हालचाल या ठिकाणी सध्या गुवाहाटीतील या रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये शिंदे गटाकडून केली जाते अतिशय महत्त्वाचं म्हणजे जवळपास अर्धा तास झालेला आहे हे बैठकीला सुरू होऊन या बैठकीमध्ये आता पुढची रणनीती कशी असणार आहे कारण जर आपण बघितलं तर या हॉटेलमध्ये जवळपास सात दिवस झालेले आहेत हे सगळे आमदार या हॉटेलमध्येच मुक्कामी आहेत कुणालाही बाहेर येण्यास परवानगी नाही आहे सगळे आतमध्येच आहेत आणि पुढं आपण इथंच राहायचं कुठं दुसरीकडं जायचं आहे कशा पद्धतीने रणनीती आखायची इथूनच ही सगळी प्लॅनिंग करायची आहे का दुसरीकडं कुठं जायचं आहे आणखीन काही वकिलांची टीम देखील बाहेरून बोलव बोलवली जाऊ शकते अशी देखील माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीने आत्ता ही या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि पुढची रणनीती या बैठकीमध्ये आखली जाणार आहे सौरभ बरोबर महत्वाची माहिती मी की तू सोबत राहास पण इकडे वेगवेगळ्या हालचाली मुंबईत सुद्धा बघायला मिळत आहेत सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्याची तयारी भाजपकडून केली जात आहे का प्रश्न आता उपस्थित होतोय त्यामागं वेगवेगळे घटक कारणीभूत आहे आणखी माहिती घेऊयात आपण नवनाथ बंद कडून नवनाथ भाजपच्या गोटात नेमका आता काय शिस्त आहे सौरभ अगदी काही क्षणात भाजपच्या कोर कमिटीची बैठक देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी होईल आणि या बैठकीतच पुढची रणनीती होईल कोर्टाकडनं बारा जुलैपर्यंत शिंदे गटाच्या आमदारांना दिलासा मिळाला आहे त्याच्यामुळं यापुढे अविश्वासाचा प्रस्ताव आणायचा का याबद्दलची खलबत होईल आणि त्यासाठी काही अपक्ष किंवा इतर पक्षाकडनं अप अविश्वास प्रस्ताव देखील दाखल केला जाऊ शकतो एवढंच नाही तर राज्यपाल स्वतःहून देखील अविश्वास प्रस्तावाबद्दलचं मत देऊ शकतात त्यामुळे याबद्दलच्या कायदेशीर प्रक्रिया कायदेशीर प्रक्रिया एकूण सगळी कायदेशीर माहिती घेऊनच भाजप पुढचं पाऊल टाकेल आणि त्या संदर्भातली बैठक थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता बारा जुलैपर्यंत आमदारांना संरक्षण मिळाले त्यामुळे त्यांचं निलंबन करता येत नाही याचाच फायदा घेत येणाऱ्या काळामधले रणनीती आखली जाईल आणि ज्या पद्धतीनं सरकार आधीच अल्पमतामध्ये आहे एकनाथ शिंदेंकडे चाळीस आमदार आहेत त्यामुळं सरकारवर अविश्वास प्रस्ताव देखील दाखल केला जाऊ शकतो आणि तसं झालं तर या सगळ्या प्रकरणामध्ये कायदेशीर काय काय अडचणी येऊ शकतात पुन्हा हे सगळं प्रकरण कोर्टात चॅलेंज होऊ शकतं का कोर्टात चॅलेंज झालं तर नेमकं काय होईल या सगळ्याची रणनीती आधी ठरवली जाईल आणि मागच्या वेळेला जसं झालं तसं होऊ नये त्यामुळं ताकही थुंकुण पे फुंकुण पिण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल आणि या अविश्वास प्रस्ताव दाखल करताना स्वतः भाजप प्रस्ताव दाखल करेल का एखादा अपक्षांचा गट याबद्दलची माहिती देईल किंवा राज्यपाल स्वतःहून देखील विधानसभा बोलू शकतात त्यामुळे अशा अनेक शक्यता आहेत आणि या शक्यतांची चर्चा आता भाजपच्या कोर कमिटीच्या बैठ के बैठकीमध्ये केली जाईल या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आहेत चंद्रकांत पाटील पंकजा मुंडे सुधीर मुनगुंटीवार गिरीश महाजन आशिष शेलार प्रवीण दरेकर यांच्या सगळे सारखे ने सगळे नेते आहेत ते सागरवर पोहोचलेले आहेत अगदी काही क्षणात या बैठकीला सुरुवात होईल सौरभ ठीक आहे धन्यवाद नवनाथ या माहितीबद्दल आणि मिकी या सगळ्या अपडेट्सबद्दल ज्या गुवाहाटीतल्या आहेत आणि या सगळ्या घडामोडींचं विश्लेषण सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आता स्वतः आपल्यासोबत आहेत अभय सर आता कोर्टाची आजची सुनावणी पूर्ण झालेली आहे बंडखोर आमदारांना अभय सुद्धा देण्यात आलेला आहे अकरा बारा जुलैपर्यंत तर या संदर्भात एकनाथ शिंदे गटात खलबत आत्ता सुरू आहे पण या गटाकडे आत्ता नेमके कुठले पर्याय उपलब्ध आहेत आणि काय पावलं उचलली जाऊ शकतात या गटाकडनं नाही एक निश्चित आहे की आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांना निश्चितपणे दिलासा मिळालेला आहे आणि बारा तारखेपर्यंत तरी त्यांचं निलंबन होणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे दुसरं असं आहे की या संदर्भात भाजपाची भूमिका पुढच्या काळामध्ये काय राहणार याच्यावर मला वाटतं की पूर्णतः शिंदे गटांची भूमिका अवलंबून असणार आहे कारण भाजपा संदर्भात आता राज्यपालांकडे शिष्टमंडळ घेऊन जाणार की या सरकारकडे आता स बहुमत राहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे त्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणावा था। किंवा विश्वासदर्शक ठराव त्यांना सरकारला करावा क करण्यास सांगावं आणि आपलं बहुमत सिद्ध करायला सांगावं अशी मागणी होऊ शकते आणि तशी मागणी झाली तर राज्यपालांकडून कदाचित विशेष अधिवेशन घेण्याची सूचना येऊ शकते या संदर्भात आज न्यायालयातही शिवसेनेच्या वकिलांनी विचारणा केली तेव्हा न्यायालयाने ते त्याला स्थगिती किंवा यासंदर्भात फक्त उगड़, ते क त्याचं प्रिझ्युम करून कुठलाही निर्णय देण्यास नकार दिला असला तरी तसं जर निर्णय झाला आणि विशेष अधिवेशन बोलावलं गेलं तर त्यासंदर्भात तुम्ही पुन्हा न्यायालयात येऊ शकता तुमच्यासाठी न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत आणि ते आल्यानंतर त्यावेळेस तो जेव्हा हा मुद्दा समोर होईल तेव्हा निर्णय घेता येईल असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे त्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये एक तर सर्वोच्च न्यायालयात जी याचिका एकनाथ शिंदे आणि अन्य लोकांनी दाखल केली होती त्याच्यामध्ये जो मुद्दा होता की या सरकारकडे आता बहुमत राहिलेलं नाही अल्पमतात आलेलं आहे त्याचा आधार घेऊन राज्यपालांकडे मागणी करायची की स्वतःच अविश्वास ठराव आणायचा या संदर्भात भाजपाचा काय निर्णय होतोय त्याच्यावर अर्थातच शिंदे गटाची भूमिका त्याला सुसंगत असणार आहे आणि ती ते जाहीर करतील मला वाटतं की आत्ताची जी, जी कोर कमिटीच्या मिटिंगमध्ये भाजपा काय निर्णय घेत आहे यावर हा सत्ता संघर्षाचं हे नाट्य पुढे कसं जाणार यावर मला वाटतं की याची दिशा स्पष्ट होईल पण बारा तारखेपर्यंत जर कुठलाही निर्णय घेतला नाही तर मात्र मग पुढच्या काळामध्ये आद उपाध्यक्षांना निलंबन अपात्र ठरवण्याचा अधिकार आहे का त्यांच्याबरोबर विरुद्ध जी अविश्वास याचिका जो ठराव आलेला आहे त्या ठरावावर निर्णय आधी होणार की आधी ते अपात्रतेवर निर्णय घेऊ शकणार या सगळ्या गोष्टींचा निर्णय होईल दुसरं असं आहे की विशेष अधिवेशन बोलवल्यानंतर त्याच आत्तापर्यंत जे जे दाखले आहेत त्यानुसार फक्त विश्वासदर्शक ठराव एवढाच केला जातो त्या अधिवेशनामध्ये हो। जा पण या विधानसभेचं सभा अध्यक्षपदही रिक्त आहे त्या संदर्भात राज्यपाल पुढची काय भूमिका घेतात कारण या राज्यपालांकडे सध्या एक मुद्दा प्रलंबित आहे तो अध्यक्षांची निवडणूक लवकरात लवकर घ्यावी त्या संदर्भातही काय निर्णय होतो ही, ही बाब मला वाटतं पुढच्या दृष्टीने सत्ता संघर्षाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आणि थोड्याच वेळात भाजपाच्या कोर कमिटीची सुद्धा बैठक आहे त्या बैठकीत या दृष्टीने काही चर्चा होते का आणि निर्णय घेतले जातात का हे सुद्धा बघावं लागेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट